तुमच्या उजव्या हाताला रेशमा, डाव्या हाताला गोट्या, पर गोट्यावर भरोसा नाही. गावी गेलेला भैया आणि माई रागावून गेली बायको कधी येतात ते नियम नाही, तसा गोट्याचा नियम नाही. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात या ठिकाणी. चार षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाला अजूनही विनंती करतोय तुम्हाला बीमर आणि रनआउट म्हणजे धावचित असेल सुनीलजी पाटील. याच दरम्यान अशोक आगमन झाले. अशोकजी बुवा पाटील, अशोक बुवा पाटील यांचे शुभ आगमन. आणि भजन सम्राट आमचे संदीप पाटील यांचे बंधू आहेत, ते मोठे बंधू आहेत. सुनील पाटील अतिशय दिलदार व्यक्तिमत्व, माणुसकीवाली माणसं जर कोण असतील ते पाटील घराणं म्हणजे अशोक बाबा पाटील, भजनाचार्य, भजन सम्राट. नुकतंच त्यांचं आगमन झालं आहे. पुन्हा आता या ठिकाणी आपल्या आलेल्या पाहुण्यांचं येतोचे स्वागत असेल. चला पहिली जोडी रिटगरवाले चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण या ठिकाणी. इनामपुरी अगेन्स्ट वर्सेस विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रेडगर असा हा विद्यमान सामना. टॉस जिंकला या ठिकाणी रेडगर संघानं पहिल्यांदा बॅटिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला दिलंय फिल्डिंग. चार षटकाचा सामना असेल. पहिला षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी अंगद पाटील. इनामपुरी एक्सप्रेस अतिशय विख्यात, नामवंत, ख्यातकीर्त खेळाडू या जन अखात बघितलं या ठिकाणी आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या संघामध्ये आपलं प्रदर्शन करणारा एक अंगद पाटील, ज्याच्या नावानं हा इनामपुरी संघ ओळखला जातो. आणि रेडगर राहुल आणि संदेश भोईर अशी पहिली जोडी, मातब्ब जोडी. पहिला गोलंदाज, पहिलं षटक प्रगती पदार, बॉलिंग मार्क व तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रंबर उंबट्यावर पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. अंगद पाटील यांच्या पठडीमधला राहुल भोईर आणि नॉनस्ट्रायकरला राहुल भगत आणि नॉनस्ट्रायकरला संदेश भोईर अशी ही पहिली सलामीची बेनीची जोडी मैदानामध्ये तैनात. सामना नक्कीच रंगतदार होईल कारण आपापल्या परीने दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चला पहिली चालू करा प्लीज. यस, चार षटकांचा सामना असेल. 20 मिनिटाचा तुम्हाला कालावधी असेल. दोन बीमर, एक बीमर आणि धावचित असे तुम्हाला यस ते रिव्ह्यू. राईट महोदय, विकेट शॉर्ट पे चेंडू पहिलाच पुल केला या ठिकाणी. जबरदस्त टायमिंग आणि ह्या मिळते चार धावा. लावण्य सुंदर फटका पहिल्या चेंडू केला, आक्रमण केलेला अटॅक. संघाची धाव संख्या 4 वर 4 फोर. आणि राहुल भगत मिळते चार धावा. संघाची धावसंख्या झाली 8 वर. दोन चेंडूमध्ये दोन चौकार, एक आउटसाइड द्याप स्टंप आणि हाफ ट्रॅकर होता. बिनबाद 8 फॉन आणि दमदार सुरुवात रेडगर संघाची. राहुल भगत इज बॅटिंग ऑन इट. नॉन स्ट्रायकर हेड टू गेट ऑफ द अकाउंट. टोटल स्कोर इज 8 फॉन आणि आफ्टर 2 डिलिव्हरीज म्हणजे जवळजवळ 400 स्ट्राईक रेट. अतिशय बन्नाट आयोजन, क्रिकेटचा महासंग्रह, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी. माझ्या समवेत असती रिवाल मात्रे, अतिशय उत्कृष्ट समालोचक, बरीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे आणि जुने गाजलेले खेळाडू. त्यांचा खरा म्हणजे मला स्पिनिंग अटॅक जाम आवडायचा. आणि हा पुन्हा एकदा यस स्टेप आउट झाला या ठिकाणी. चेंडू जाईल मिड ऑफला. पुन्हा एकदा या ठिकाणी आणि अशा प्रकारे कॅच घेतला पुढ्या झेलबाद. चेंडू लॉप राहिला हवेमध्ये होता या ठिकाणी. धक्का प्रकाश पहिला आणि राहुल भगत बॅक टू द डगआउट. दंगाचे पहिली विकेट स्वाहा.
धक्का पहिल्या फेकेचा बदन अंगद पाटीलला असे खेळाडू कधी कमबॅक करू शकतो? जरी दोन चेंडूवर मार पाडला तरी पण तो कमबॅक करण्याची जी ताकद, त्याची जी धमक आहे, सोनू काय या ठिकाणी पहिला धक्का, पहिला हादरा, पहिल्या फेकेचा बदन प्रपात, पहिली गळती गच्छंती, पहिली फेके नेस्तनाभूत, नामशेष, नामहराम, एट पवन, वन डाऊन द फलंदाज अभिषेक भोबी, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट, न्यू कंटेस्टंट, धाव संख्या एट फॉर द लॉस ऑफ वन विकेट, षटक क्रमांक पहिला प्रगती होता, पहिला मीडियम पेसर मिस्टर अंगद पाटील। अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, भन्नाट आयोजन, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची काशी। आणि हा पुन्हा कडक स्ट्रोक वापरत ऑन ड्राईव्ह, या चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, पुन्हा एकदा नोबडी कॅन स्टॉप, जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका मिळते, चार धावा संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या 12 12 for 1, अतिशय दमदार टायमिंग, आल्या आल्या आक्रमण केले या ठिकाणी अभिषेक भोपे याचं हे दमदार टायमिंग, अफलातून फटका, स्टेप आउट झाला, ऑन द राईस केला, चेंडू गेला लॉंग ऑन फरार, संघाची धावसंख्या 12 for 1, 12 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। चला नक्कीच मी पहिला ऑफिशियल कॉल करतोय, मंगळमूर्ती काळुंद्रे आणि ओमसाई बंगारपाडा तुम्हाला लगेच रिपोर्टिंग करायची आहे, बघा नेक्स्ट मॅच असेल मंगळमूर्ती काळुंद्रे विपक्ष ओमसाई बंगारपाडा। येस, बंगारपाडा काळुंद्रे दोन्ही संघाला विनंती आहे, प्लीज। ओ येस, आउटसाइड द ऑफ स्टंप, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, या ठिकाणी डॉट बॉल, निर्धाव चेंडू, उद्वेष्टीच्या बाहेरून जाणारा डॉट बॉल, संघाची धाव संख्या 12 for 4, चेंडू 4 for 1, असे म्हणून टोटल स्कोर इज 12 for the loss of 1 wicket। सद्यस्थिती आई एकवेळा इव्हेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह कव्हरेज। हो येस, पुन्हा एकदा अपराध डिलिव्हरी, टोटली भेट झाला या ठिकाणी, जोरदार अपेल, पण तो पंचांचा मात्र नकार, येस डॉट डिलिव्हरी। आणि षटक क्रमांक म्हणजे पहिलं संपुष्टात, पहिल्या षटकात धावाल्या 12, 6 चेंडू, 12 धावा, 1 बली, असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण, इनामपुरी आणि या ठिकाणी रिटगर, असा हा विद्यमान सामना, दोन टोक्यामध्ये घमासान, यादवी रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन, अट्टी तट्टीचा सामना, बिग बाईट, बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार, कडवा संघर्ष, या ठिकाणी दोन बलाढ्य ताकदवर, बेस्ट अगेन्स्ट वर्सेस रायवल, प्रतिस्पर्धी या ठिकाणी बेस्ट। नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्ग तयार, सचिन म्हात्रे इनामपुरी संघाचा। सचिन म्हात्रे, तर या ठिकाणी पतंजली बाबा गोरक्ष पवार यांनी शुभेच्छा दिल्या, ते ऑनलाईन बघतात या सामन्याची मजा, या स्पर्धेची मजा। गोरक्ष पवार, जरा स्पीड अप प्लीज, आय एम रिक्वेस्टिंग। आणि मंगळमूर्ती काळुंद्रे टीमने इथे रिपोर्टिंग केलेली आहे, मी आता विनंती करतोय ओमसाई बंगारपाडा, या बंगारपाडावाले कुठं आहेत? येस, क्लास कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, चेंडू गेला या ठिकाणी, डिपेक्षा मधून अफलातून रनिंग बिटवीन द विकेट, या ठिकाणी चांगला फटका, दमदार स्ट्रोक, नेत्र दीपक, अनुपम फटका, लावण्य सुंदर फटका, संघाची धावसंख्या दोन्ही फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान गतिमान, संघाची धावसंख्या झाली 14 for the loss of 1 wicket, 1 for 14, लेट गर, चांगल्या सुस्थितीमध्ये आहे। अरे कुठलंही टार्गेट इथं शेप नाही। हो येस, पुन्हा तंत्र शिद्ध फटका या ठिकाणी, चेंडू गेला आहे गलीला, एक धावामुळे संघाचा टोटल स्कोर झाला आहे 15 for 15। माझ्या समवेत तारागावचा एक जबरदस्त स्कोरर सुदर्शन पाटील, रिवाल म्हात्रे असतील, एकेकाली अतिशय उत्कृष्ट फिरकीपटू, ज्यांची शैली होती म्हणजे सेम रवींद्र जडेजा, तर त्याचा मी मारा बघितला शिरडोनच्या मैदानावर, नंतर त्याने मात्र क्रिकेट बंद केलं, नंतर समालोचन, कारण कुठलाही धंदा बसायला नको, नाही बरोबर आहे, तुमचा झाला आमचा झाला, बघा पावसाळा चालू झाला की लगेच शत्रया विणणार, नंतर स्टोर रिपेरिंग, म्हणजे चालूच राहणार 12-1 महिने धंदा, कधी कधी पडले तर बुटं पॉलिश करायची। बॉलिंग मार्ग तयार, आणि हा या साकोट डब्याचा स्क्वेअर कट करायचा आहे, परंतु पुन्हा एकदा टायमिंग चुकलं गेलं या ठिकाणी, अतिशय चांगला बॉलिंग अटॅक आणि फलंदाज अभिषेक भोपी बॅक टू द डगआउट।
आदरणीय सुप्रसिद्ध ऍडव्होकेट आदरणीय आमचे अमर भगत चित्तकोट असतील त्यांना विनंती आहे कृपया स्टेज वर या प्लीज प्लीज व्हीआयपी डाईज मध्ये आपण प्रस्तावना पण व्हायचं आहे आणि आपण चेंडू खोदून काढला पुन्हा दादाम टायमिंग अफलातून फटका मिळते चार धावा जबरदस्त टायमिंग कल्पेश भोबे अफलातून फटका ट्रेमेंडस स्ट्रोक मॅग्नफिशंट ड्राईव्ह संघाची धाव संख्या झाली 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट षटक क्रमांक दुसरा प्रगतीबद्दल पहिल्या षटकात धावा दिल्या या ठिकाणी अंगद पाटील 12 धावा एक बळी त्याच्यानंतर त्याच्या पावलावर बाउल ठेवेन सचिन म्हात्रे बॉलिंग मार्ग तयार चार चेंडू सात धावा चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त कमबॅक पुनरागमन हो राईटम राऊंड द विकेट पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम परंतु या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त दिशा येईल पंचांचा धावे एक धावेचा इशारा व्हाईटचा इशारा स्वैर मारा दिशा येईल मारा संघाची धाव संख्या झाली 20 दोन बाद वेस 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स जबरदस्त रन ऑफ तेज गती गोलंदाज शीघ्र गती गोलंदाज या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा येस पुन्हा एकदा आउटसाइड द ऑप्शन या ठिकाणी अगेन दॅट शुड बी व्हाईट डिलिव्हरी खरा मारा दिशाहीन मारा सदोष मारा एक धावेचा इशारा निर्वाळा दावा समर्थन हनुमान आदमास एक धावेचा इशारा संकेत प्रतिपादन टोटल स्कोर इज मूव्हिंग 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स दोन बाद 21 दमदार स्पर्धा या ठिकाणी कैलासवाशी दिवंगत वैकुंठवाशी प्रेमनाथ स्मृती चषक 2024 सालाबाद प्रमाणे स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात आणि हा पुन्हा खोदून काढला पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू फटका या ठिकाणी चेंडू जाईल परंतु धावमळ फक्त एकच मिळेल प्रोटेक्शन आहे तिकडं टोटल स्कोर झाला या ठिकाणी 22 दोन बाद 22 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट दोन दोन असा हा योगायोग कपिला श्रेष्ठीचा योग ज्याला म्हणतात दुग्ध शर्करा योग बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक दुसरा प्रगती बदलला ठेवणीतलं पटडीतलं आणि हा येस पुन्हा एकदा लॉब केला चेंडू हवेमध्ये असेल ओट मॅग्निफिशंट कॅच लॉंगोप आणि डीप प्रकारच्या मधून आणि फलंदाज बॅक टू द डगआउट संघाला बसे तिसरा हादरा तिसरा धक्का तिसऱ्या विकेटचा काढता बाय तृतीय विकेट स्वाहा काउंटर तिसरी विकेट भोई सपाट तिसऱ्या विकेटची गोची काशी लोचा त्याच्यानंतर प्रेमनाथ मुरबी याच्या टुर्नामेंट असताना काही ठिकाणी पालेश्वरी ट्रॉफी म्हणजे अशा एकापेक्षा बलाढ्य ट्रॉफीज आमचा संजय ठाकूर यांची बामणडोंगरीची चला सौरव होईल भगत सगळे मिक्स आहे भगत आहे म्हात्रे आहे भोपे आहेत म्हणजे महाविकास आघाडी आहे सगळ्या गावामध्ये तेच आहे बरं आहे कॉकटेल आणि बरं आहे चला बॉलिंग मार्ग तयार मला वाटतं लास्ट डिलिव्हरी तीन बाद 22 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आणि षटक क्रमांक दुसरं संपूर्ण म्हणजे प्रति षटकामाग 11 धावांचं इक्वेशन समीकरण नवीन गोलंदाज बॉलिंग मार्ग तयार इनामपुरी संघाचा आदर्श घरात न्यू अटॅकर सौरभ भोपी नवीन फलंदाज भगत नाही तुमची राश एकच आहे ना भोपी ना भ आहे ना बॉलिंग मार्ग तयार आदरणीय सन्माननीय राजूजी बोवर साहेबांचे इथे आगमन होत आहे मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं कलंबोली शहरातील राजू बोवर चांगला कॉलिंग चांगला तालमेल फलंदाज बाद झाला असता मात्र फेक मात्र बरोबर नव्हती तर दोन धावेचा बेनिफिट संघाची धाव संख्या 24 तीन बाद 24 टायमिंग पाहिजे असं जमलं नव्हतं परंतु दोन धावा मिळतील समथिंग इज बेटर दॅन नथिंग बघा पाच झाला असता पण चकून गेला या ठिकाणी बॅकअप जर जमला असता नक्कीच पॅकअप मांडला असता बॉलिंग मार्क होता या ठिकाणी
आणि हा फलंदाज यस फलंदाज बाद होईल या ठिकाणी कॉट बिहाइंड त्याची एज घेतली आणि संघाला बसेल हा धक्का क्रमांक चौथा चार बघा एक जिंकली का अजून दोघांना नंतर यांना सगळे रिक्षा भरून नंतर यांना ट्रक भरून म्हणजे त्यांची मेजॉरिटी जास्त असते बघा सगळीकडे टोप्यात दिसणार नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज रोशन कडू 3/24 23 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स 4 विकेट ना रे 4/24 बॉलिंग मार्क तयार चांगला बॉलिंग अटॅक आत्तापर्यंतचा येस पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जाईल शॉर्ट बॅक वस्को येईल एकला म्हणेल फक्त एक धाव चांगलं प्रोटेक्शन आहे टोटल स्कोर इज 25 अतिशय दमदार आयोजन प्रेमनाथ मुरबे यांची जी कधी पण डेची असू द्या नाईटची असू रिवाल मात्र अतिशय दमदार आयोजन असतं आणि अतिथि देव बरेच पाहुण्यांची मांदी आली पाहुण्यांची भाऊ गर्दी षटक क्रमांक तिसरा प्रगती पदावर विद्यमान सामना या ठिकाणी इनामपुरी वर्सेस रिटघर अशी ही बिग फाईट आणि हा यस पुन्हा अचूक टप्पा यस चेंज ऑफ पेस कती परिवर्तन अचूक टप्पा मॅग्नफिशियन पीस ऑफ बॉलिंग डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाचे धाव संख्या स्थगित स्थिमित कुंठी स्तंभी शांत स्थिर स्तब्ध अविचल धाव संख्या 25 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4/25 अतिशय दमदार स्पर्धा या ठिकाणी आजचा शेवटचा अंतिम दिवस म्हणजे काल्याचा दिवस सप्ताह जर चालू असता ना म्हणजे जेवायला तिकडंच गेलो असतो अच्छा अच्छा आणि हा म्हणून तुम्ही स्पर्धा आहे ना कधी पण सप्त्याच्या बाजूला ठेवायची म्हणजे आयोजकांचा खर्च वाचतो की नाही हो 2 टाईममध्ये जेवण तिकडं सप्ताह आम्ही गेलो होतो आम्हाला जेवायला सप्त्यामध्ये नेलं होतं एका ठिकाणी धावसंख्या या ठिकाणी 25 25 चांगला बॉलिंग अटॅक पहिल्या षटकात फक्त धावाला इनमे 14 12 नंतर मात्र जबरदस्त गोलंदाजी केली धक्का क्रमांकाच्या म्हणजे या ठिकाणी 5वा अमित भोपे नवीन फलंदाज आणि हा पुन्हा एकदा स्टेप आउट झाल्या पुन्हा या ठिकाणी मिळेल फक्त एक धाव टोटल स्कोर इज 26 5/26 षटक क्रमांक तिसरा संपुष्टात संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक 6 बॉल टू गो अतिशय चांगला बॉलिंग अटॅक भन्नाट मारा सुसाट मारा गेला इनामपुरी संघाने प्रतिस्पर्धी संघाला टोटलने बॅकवॉटर शेवटी रेडगज संघ आहे देखील बलाढ्य संघ आहे शेवटी जेव्हा जेव्हा लो स्कोर होतो तेव्हा नक्की ते सामने अतिशय रोमांचक झालेत हाय व्होल्टेज लो स्कोर हाय व्होल्टेज मगवायला शेवटचा गोलंदाज शेवटचा मीडियम पेसर मध्यमपदी गोलंदाज तुषार पाटील दहावीला आहे का रे बाबा हे काय हा भिकमागे धंदा आहे अभ्यास करावा पहिला नाही दहावीचे परीक्षे हो चला शेवटचा गोलंदाज तुषार पाटील नक्कीच ज्यांचं आगमन झाले बघा आपण या स्पर्धेसाठी मालिकावीर कैलासवासी हरिचंद्र दत्तू ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री जीवन अर्थातच हरिचंद्र ठाकूर याचकडून आपण पाहतो ही बाईक आणि त्यांचं इथे शुभागमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक ओ स्टेप अप पहिला चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी उन्हा डॉरवा निर्धाव चेंडू काय इनामपुरी संघाचा बॉलिंग अटॅक चालू आहे बघा असं वाटलं होतं की स्कोर 50 क्रॉस जाईल पण नंतर मात्र काय जबरदस्त मारा केला अतिशय धाक मारा घातक मारा जालिम जलाल विषारी मारा भिखारी मारा बॉलिंग मार्क होता या तुषार पाटील शेवटचं षटक आणि हा पुन्हा या डॉट डिलिव्हरी भंडार मारा तर दादा मारायचा आहे अटॅक करायचा आहे आक्रमण करावं लागेल रन उठावं लागेल दे माय धरणी ठाय नाव देखा न ताव देखा बस घाव घालायचे बस
मागचा पुढचा विचार करायचा नाही. अरे आयस नाही तर या ठिकाणी परत डॉट डिलिव्हरी, तिसरा डॉट. का रे बघ काय चाललंय, का तुला ऋषी मुनींचा शाप आहे? तुझा बॉल डॉट केला ना, सौरभ भगत सहा बॉल डॉट, सहा बॉल एक. कसं होणार बाबा? आणि हा यस पुन्हा एकदा यस आहे. ब्रागाशी मला लातून के भूत बातून से नाही मानते. हा आला बघा छक्का. प्रेमनाथ इलेवन बटका बऱ्याच उशीर आल्यानंतर बरे देर से आहे, दुरुस्त आहे. सौरभ भगत टोटल स्कोर इज 31-32. बॉल अजून बाकी, त्या ठिकाणी दोन बॉल बाकी आहे. टू बॉल्स टू गो फ्रॉम तुषार पाटील. राडा महोदय गेट पुन्हा एकदा पुढे आला होता, परंतु बॅटच्या रडामध्ये चेडून जाय ठिकाणी. तर मिळतील दोन धावा, टोटल स्कोर इज 34 ना राहिला. शिनमेन शेवटचा डोस, अंतिम चेंडू, लास्ट डिलिव्हरी इन दी फोर्थ ओव्हर. आपल्या कोट्यामधलं ठेवणीतलं शेवटचा चेंडू, शेवटचं षटक. धावसंख्या या ठिकाणी 34-34. आणि हा पुन्हा एकदा आक्रमण केला, या ठिकाणी चेंडू जाईल. हॉयडिश मिडवे केला लॉंगॉन यांच्यामधून, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, फंबलिंग झाली या ठिकाणी. अरविंद पाटील टोटल 3 धावा मिळतील. कोटा संपला या ठिकाणी, टोटल स्कोर या ठिकाणी 37-36. दोन धावा बघूया, 36-37 धावांची गरज, म्हणजे बरोबर 9.25 टार्गेट. 9.25 असं हे टार्गेट इक्वेशन समीकरण अस्किंग रनेट असेल. थँक्यू, थँक्यू दसराजी पाटील सर. आपण जाऊया स्वागत कक्षामध्ये, जिथे मात्र स्वागत केलं जाईल खरं तर मुरबी गाव. आणि मुरबी गावातील भजन संगीतामध्ये अगदी कार्य सम्राट ज्यांना ओळखलं जातं, ते आदरणीय सन्माननीय श्री अशोक बुवा पाटील यांना मी विनंती करतोय की आपला शुभसन्मान स्वीकारावा. बघा अशोक बुवा पाटील अगदी भजन संगीत या कार्यक्रमामध्ये प्रावीण्य असणारी व्यक्ती, म्हणून तर त्यांना भजन सम्राट म्हणून म्हटलं जातं. मी आदरणीय सन्माननीय अशोक बुवा पाटील यांना सन्मानित केलं जातोय. हरिभक्त परायण बघा, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन लोका. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. असा वार नक्कीच पाहतोय अशोक बुवा पाटील यांचा इथे शुभ सन्मान. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तदनंतर शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, रायगड जिल्हा अध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना आणि उपसरपंच देवळोली, AARMC अर्थातच संचालक म्हणून देखील ते काम पाहत आहेत, ते आदरणीय देवा पाटील. APMC अर्थातच पनवेल कृषी उत्पन्न भारत समितीचे संचालक तथा उपसरपंच आणि रायगड जिल्हा पुरोगामी युवक संघटनेचे शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष देवा पाटील. देवा पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान. तदनंतर मी विनंती करतोय सुशांत पाटील माजी उपसरपंच सोमटणे, मी आदरणीय जीवनजी ठाकूर लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष तथा भावी नगरसेवक जीवनजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. आदरणीय सुशांतजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातो आहे. उपसरपंच सोमटणे गाव आणि सुशांतजी पाटील यांना आपण पाहतो शुभ सन्मान होत असताना. धन्यवाद शुभ सुशांतजी पाटील. तदनंतर पनवेल तालुका सेक्रेटरी पुरोगामी युवक संघटनेचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय सुनीलजी पाटील यांना विनंती असेल की आपण यावं आणि हा शुभ सन्मान आपण स्वीकारावा. सुनीलजी पाटील यांचा शुभ सन्मान जीवन ठाकूर यांच्या शुभहस्ते केला जातोय. मायेची आणि प्रेमाची शाळ, भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे अतिथी देव भव, पाहुण्यांचा पाहुणचार आणि पाहुण्यांचा यथोचित सन्मान
हाच आपण प्रेमनाथ स्मृती चषकामध्ये आज केला करत असताना आपण पाहतोय. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतोय श्री संतोषजी रमेश गुजर, शिवसेना विभाग संघटक, बंधन धाग्याचं कालीज वाघाचं, शिवसेनेचे कार्यसम्राट विभाग संघटक श्री संतोषजी रमेश गुजर. मी महेश पाटील यांना विनंती करतोय. महेश पाटील देखील शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि आज आपण पाहतोय हा शुभ सन्मान केला जातोय. शिवसेना म्हटलं तर भगवा, आणि भगवा फडकणारा हा पक्ष जो आपण पाहतोय की भगवा नसेल शिरावर तर परका बसेल उरावर. आणि आज ही मंडळी ते उपस्थित पाहायला मिळते. बंधन धाग्याचं कालीज वाघाचं, उद्धव बालासाहेब ठाकरे सेना. आदरणीय सन्माननीय श्री संतोषजी रमेश गुजर यांचा इथे शुभ सन्मान. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं. पुनश्चा एकदा शाब्दिक सुमनानं करूया स्वागत आणि जाऊया थेट मैदानावर जिथे उत्तरार्धाला होतोय सुरुवात. कैलास जिगवर अर्थातच कामोटे गावचे एक युवा कार्यकर्ते कैलासदादांचं इथे शुभ सन्मान केलं जात आहे. कामोटे गाव आणि कामोटे गावचे एक मान्यवर पाहुणे आपण पाहतोय. अगदी जीवनदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान. कृपया दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी, भंगारबाडा संघाचे कॅप्टन आणि मोठे त्यांचा प्रतिस्पर्धी इकडे आलेला आहे. कालुंद्रा दोन्ही आले का? भंगारबाडा. त्यानंतर नामदेवजी भोपी रेडगर गावातील एक सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोपी यांनाही सन्मानित केलं जात आहे. कैलासवासी प्रेमनाथ स्मृतिचषक 2024 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मान. आगमन होता सज्जनांची शोभा वाढे या क्रिकेटच्या मंचाची. थँक्यू सो मच. राहुल चव्हाण यांचं हे आगमन झालं मुख्य व्यासपीठावर. युवा कार्यकर्ते यस मोस्ट वेलकम राहुलजी चव्हाण. आमचे साथी समालोचक पाहुण्यांच्या अर्थातच पाहुणे समालोचक किती लाभलेत त्यांचं स्वागत. मॅचला सुरुवात करूया. पैंतांचा वाईड सिग्नल, अतिरिक्त धावेनं सुरुवात झाली आहे. पहिल्या सत्राचा खेळ पाहिलात तुम्ही, टोटल रन्स पाहायला मिळाल्या फक्त 36-37 धावांचं लक्ष. यास चेंडून ऐन वेळेला उचली घेतली आणि डीप एक्स्ट्रा कव्हर या एरियाकडून चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चौकार. सुंदर संगीत संदीपजी पाटील खरं तर या गावचे भूमिपुत्र यांचं इथे आगमन झालं. रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मोस्ट वेलकम संदीप सर, आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र बॉल जातोय डॉट. संघाची धावसंख्या धावपलकावर 5. खूप चांगली स्पर्धा बघा. स्वर्गीय प्रेमनाथ आणि आज कुमार प्रेमनाथ चषक हे पाहायला मिळतंय. स्मृती चषक हा चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय सरळ गगन बेदी गगन चुंबी. स्वर्गीय प्रेमनाथ स्मृती चषकातला हाय अँड ह्यूज सिक्सर. जय श्रीराम. खूप चांगलं संगीत श्री रामचंद्र प्रभूंचं हे संगीत तुम्ही ऐकलात. जाऊया मागच्या दिशेनं. पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलाय. एलिमिनेशन कमी राहील का या फटक्यामध्ये? क्षेत्ररक्षक पोहोचलाय. व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त इफर्ट. इट्स 100% कमिटमेंट. ग्रेट इफर्ट, ग्रेट इफर्ट पाहायला मिळाला राहुलचा. आणि चंदू भोपे यांच्याकडनं शुभेच्छा आल्या आहेत. यस रेडगर संघ आमचे शिवभक्त शिवप्रेमी नक्कीच या रिटगर गावामध्ये देखील खूप शिवजयंती जल्लोषात साजरी होते. मी दशरथ पाटील सर 19 फेब्रुवारी आली आहे आणि शिवरायांची जयंती या रिटगर गावामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होणार. शरद भोपे नक्कीच याच गावचे शिवभक्त शिवप्रेमी. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावसंख्या बघा कशा पद्धतीनं हा चेंडू आवडवला. 13 धावा सेफ आहे.
पुन्हा एकदा हवेमध्ये खेळाय. व्हाट ए स्ट्रोक, इट्स अ क्लियर हिट, बॉल इज गो अवे आउट ऑफ द पार्क, मेगा सिक्सर. आमचे विजय शंकर ठाकूर हे देखील इथे आले, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. विजयदा या, स्वागत आहे आपलं देखील. नेक्स्ट बॉल, पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चार षटकांचा मॅच आहे, करायच्या 37 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्या आहेत. म्हणजे येणारे चेंडू असतील 18 आणि आता विजयासाठी लक्ष उरलंय ते फक्त 17 धावा. आपण स्पर्धा पाहतोय, ज्या पद्धतीनं ग्राफिकल स्ट्रक्चर पाहिलं, भैरवनाथ रेडगर आणि KPC इनामपूर या दोन्ही टीमची जर खेळीचा विचार केला तर आदर्श घरज जो आहे ना, त्यानं मात्र तुफाने सुरुवात केली आहे. 6-6 बॉल आदर्श घरज खेळला आणि 19 धावा कुठून काढल्या आहेत. चला ओमसाई एकता स्फोट भंगारपाडा टीमच्या संघनायकाला विनंती आहे सिद्धेश की आपण लगेचच यायचं आहे आणि मंगलमूर्ती कालुंद्रे. तर आमचे विजयशे शंकर ठाकूर यांचं देखील इथे आगमन होत आहे. मुरबी ग्रामस्थांना विनंती असेल, जर आपण इथे आला असाल तर आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. नक्कीच नक्कीच, खूप चांगली स्पर्धा बघा. मालिकावीर बाईक, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज, क्षेत्ररक्षकासाठी बायसिकल आणि रेफ्रिजरेटर देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. इट्स अ रिच ऑर्गनाइज, बघा खूप चांगली स्पर्धा. परेश आलाय, आमचे जबरदस्त बॅट्समन कालुंद्रे टीमचे परेश घरत, आपलं हार्दिक स्वागत. प्रवीण गरत, परेश, ही सारे एक मातब्बर खेळाडू खेळताना पाहायला मिळतील एक नेक्स्ट मॅचमध्ये. परंतु 18 बॉल आणि 17 गरज, सेंट्रल पार्क मुरबीपाडा मेट्रो स्टेशन जवळ या मैदानाचं आपण पाहिलं तर सुसज्ज मैदान. दशरथ सर, खूप चांगलं मैदान आहे. मैदानावर खारघर प्रीमियर लीग आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा आज हे दुय्यम आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कैलासवाशी प्रेमनाथ स्मृती चषक, हा चेंडू कमबॅक करावं लागेल. प्रणवनं मात्र पहिलं षटक फेकलं महागडं. सेकंड ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज रोशन कडू. रोशनला कमबॅक करावं लागेल. रोशनला खरं तर आपण बघितलं ना, तर भैरवनाथ रेडगर टीम जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल ना, तर तुम्हाला हा षटक 3-4 धावांचा फेकावा लागेल. चांगली गोलंदाजी करणे गरजेचं आहे. आमच्या मुरबी गाव आज आपण बरेच प्रेक्षक इथे जोडले जात आहेत. पुन्हा एकदा हवेमध्ये लॉफ्ट केलाय, इलिमिनेशन कमी आहे, झेलवर षटकाच्या पोहोचलाय, परंतु हातातून झेल ऐनवेळी निसटला. झेल टिपणं गरजेचं आहे तुम्हाला. अशा परिस्थितीत तर तुम्ही झेल सोडलात तर मग तुमचं काही खरं नाही, या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर जावं लागेल. तसे आमचे महेश अनिरुद्ध ठाकूर आणि मिथुन सुरेश ठाकूर हे देखील इथे येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा हवेमध्ये सातत्यानं खेळला जातो. बॅट्समन जो आदर्श आहे ना, अगदी हवेमध्ये फटके जास्त खेळतोय आणि त्याच मुलं त्याला धावा देखील डबल डबल मिळत आहेत आणि ती धावा वाढत चालल्यात. गोलंदाज रोशन कडूचा पुढील चेंडू स्क्रीनवर आपण पाहू शकाल. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जबरदस्त क्लिअरिटी आणि क्वालिटी. दर्शस्त्र संदेश शेळकेने या आई एकविरा इव्हेंटची सुरुवात केली ना या वर्षामध्ये, आणि याच वर्षामध्ये तो संपूर्ण प्रत्येक दिवशी बिझी आहे. का? तर तुमची क्वालिटी आणि तुमची क्लॅरिटी. तुमच्याकडे क्वांटिटी असल्याची काहीही गरज नाही, तुमच्याकडे क्वालिटीच पाहिजे. आणि हा रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय, डॉट बॉल जातोय. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित 19 धावा. चेंडू आणि धावांचं अंतर बघितलं, सुदर्शन आपण 14 बॉल आणि 14 गरज. सुदर्शन गायकर तारेगावचे उत्कृष्ट गुणलेखक, खरं तर सुदर्शन पाटील. दशसर इथे पाहायला मिळतं, आडव्या बॅटनं खेळला, क्षेत्ररक्षक आहे, झेल केले, वायडिश लॉंग ऑनला टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय कुणाल पाटीलचा हा खेळ.
बरोबर आमचे नरेश विठ्ठल ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांना विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच इथे पाहायला मिळेल. खरं तर खूप चांगला कमबॅक करतोय गोलंदाज रोशन कडू. मी म्हटलं ना की रोशन कडून जर चांगली गोलंदाजी केली ना तर रिटगर संघ कमबॅक करू शकतोय. टेनिस क्रिकेट अनिश्चित असा खेळ आहे. टेनिस क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रयत्न केलात रिटगर टीम चांगली टिचून गोलंदाजी केली भेदक मारा केलात तर नक्कीच या मॅचमध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. न्यू बॅट्समन तुषार पाटील केपीसी इनामपुरी. आज सरळ बॅटनं केला. क्षेत्ररक्षक फार दूर आहे. त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय चेंडू. वाईड इश लॉंग ऑफला चेंडू जातोय चौकार. मान्यवरांचं आणि जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये जिथं मात्र 12 बॉल आणि विजयासाठी फक्त धावा उरल्यात 10. 12 बॉल 10 गरज. मुरबीगाव आणि मुरबीगावची स्पर्धा म्हटली ना तर अगदी फार नावारूपाला आलेली स्पर्धा आहे. 77 आणि मुरबी संघाचा तुम्ही संगीत ऐकला दशरथ सर. मागच्या 2 वर्षाकडे जर तुम्ही पाहिलं 2 वर्षापूर्वीचा क्रिकेट पाहिला ना तर या मुरबी टीमनं दबदबा निर्माण केला होता संपूर्ण रायगड आणि ठाणेमध्ये. तर याचबरोबर आमचे अरुण शांताराम पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन इथे पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. 12 बॉल 10 गरज. पुढे येऊन केलेला प्रयत्न चेंडू अगदी जास्तीत जास्त बाउन्स झाला. पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. फर्स्ट वॉर्निंग देखील मिळेली या गोलंदाजाला. गोलंदाज आहे कल्पेश भोपी. रेडगर म्हटलं तर भोपी हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. म्हणजेच भोपी ब्रदर्स आज सातत्यानं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. बालकृष्ण दादा भोपी याच गावची ओळख. खरं तर त्यांची स्पर्धा देखील खूप चांगली पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल अंपायरनं घोषित केलाय. जास्त बाउन्स केलाय. एक धाव तर पळून काढली. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ जाऊन पकडलाय. तोपर्यंत 2 धावा. नो प्लस 2 3 धावा. तर सन्माननीय नरेश विठ्ठल ठाकूर यांच्याकडून 3,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. 12 चेंडू 6 गरज. नक्की संदीप सरपा येतात ते सर्व प्रत्येक मान्यवर या ठिकाणी सडल हाताने मदत करताय. 6 धावांची गरज. मॅच फिनिश होणार का? गेम इज फिनिश डेफिनेटली. लॉफ्ट केलाय. खूप चांगला एक्झिक्यूट. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. मॅच इज फिनिश. अवघ्या 3 षटकात. तर बॅट्समन आदर्श ज्या फलंदाजानं 11 बॉलमध्ये वैयक्तिक 30 धावा ठोकल्या आणि लवकरात लवकर केपीसी इनामपुरी टीमला विजय संपादित करून दिलं. या